नाशिक मधल्या केबीसी घोटाळा प्रकरणी आरोपींच्या बाबत आणखी नवीन माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बातमी आहे, मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाणकडून आणखी 1,48,00,000 रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. कर्जासाठी हे सोनं तारण ठेवलं होतं, अफरातफरीच्या पैशातूनच या सोन्याची खरेदी करण्यात आली होती. आजच्या 5 किलोसह आतापर्यंत 18 किलो 900 ग्रॅम सोनं पोलिसांनी जप्त केलं. आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरती बेड्या ठोकल्या आणि आता नाशिकची आर्थिक गुन्हे शाखा या भाऊसाहेब चव्हाणकडून त्याची सगळी प्रॉपर्टी जी आहे ती त्यानं कुठं कुठं दडवली आहे याचा तपास करते. धक्कादायकरित्या त्याच्या अनेक लॉकर्समध्ये आत्तापर्यंत 1,18,50,000 सोनं पोलिसांना सापडलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.